महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सुरगाणा नगर पंचायत मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदार केंद्रावर अधिकारी व पोलीस कर्मचारी वाहनाच्या सहाय्याने रवाना करण्यात आले आहेत। येथील जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नंबर 1-2 येथे प्रत्येकी 5 मतदान केंद्र, उर्वरित 7 नूतन विद्या मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे। नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 17 प्रभाग करिता निवडणूक होत असून अपक्ष उमेदवारासह 66 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। यामध्ये भाजपाचे 17, माकप 17, शिवसेना 13, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 4, अपक्ष 1 असे उमेदवार आहेत। 17 प्रभागाकरिता 4212 एकूण मतदार असून 2047 पुरुष तर 2165 महिला मतदार आहेत। यापूर्वी भाजप 7, भाकप 5, शिवसेना 5 असे पक्षीय बलाबल होते। प्रथम 2.5 वर्ष भाजपाच्या रंजनात लहरे तर दुसऱ्या वेळी माकपच्या सोनाली बागुल यांनी नगराध्यक्ष पद भूषविले होते। या कोणत्याही राजकीय पक्षात युती न झाल्याने स्वतंत्र पुणे 5 पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। मतदान कमी मतदान मशीन 34, मतदान केंद्राध्यक्ष 17, मतदान अधिकारी 51 कर्मचारी 34, पोलीस निरीक्षक 6, पोलीस कर्मचारी 60, राज्य राखीव दलाची तुकडी 1 अशा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे। मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार कैलास पवार यांनी सांगितले। मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली। आवाज टीव्ही साठी रतन चौधरी, सुरगाणा, नाशिक।